द्याल ती शिक्षा भोगायला बी मी तयार आहे. तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही जगायचं का नाही ते. सरकार शेपूट हलवून हलवून मैस जमती पण पाठीवरचा कावळा उडत नाही. तसा आत्महत्येचा विचार आमची पाठ सोडित नाही. कोरड्या बळवानी कपाळ असणाऱ्या बायका, बिनबापाची लेकरं असल्यासारखी माळावर फिरणारी जनावर. हे सर गावाला नजर लागली म्हणून नाही झालं सरकार. गावाकडं कुणाचीच नजर गेली नाही म्हणून झालं. शिकलो नसतो तर किती सुखात राहिलो असतो. अन्यायाची जाणीवच झाली नसती. देवाचा कोप झाला असं समजून बसलो असतो अंधारात तुमच्या लाल दिव्याला हात जोडीत. गोचिडासारखे चिटकून बसले सातबाऱ्याला सावकार आणि बुजगावण्यासारखं उभं आहे सरकार. आबाळ वाटतंय सावत राहील. दुष्काळाचं कुरूप ठणकत चाललंय आणि शेतकऱ्यांसाठी कोंडवाडे बांधायचं ठरवून सरकार शांत झोपी गेलंय देश महासत्ता होण्याची स्वप्न बघण्यासाठी. खिचडीसाठी शाळेत जाणाऱ्या पोरानं चोरून आणलेली दोन घास खाताना त्याच्या बापाला अभिमान वाटावा पोराचा का स्वतःच्या जगण्याची लाज. अजून अंत पाहू नका सरकार. शेताचा मसनवटा झालेला आहे. ज्या दिवशी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून उभा पीक जाळतो आम्ही त्या दिवशी तुमच्या नावानं सुतकच पाळतो आम्ही. आता तरी विचार करा नाहीतर 1 किलो गव्हासाठी तुम्ही एक दिवस देश गहाण ठेवलेला असत. त्या दिवशी ध्यान देऊन बघा माझ्या पिंडाला कावळा शिवलेला असत.